भगवान प्रभू श्रीरामानंतर तथागत गौतम बुद्धांवरनं आता भारत आणि नेपाळमध्ये जुंपले. भगवान बुद्धांवरनं भारत नेपाळमध्ये नेमकं काय झालंय पाहूया. प्रभू श्रीरामानंतर आता तथागत बुद्धांवरनं विवाद. भगवान बुद्ध कुणाचे, भारताचे की नेपाळचे? भगवान बुद्धांवरनं नेपाळची भारतावर नाराजी. प्रभू श्रीराम नेपाळचे आहेत अशी मुक्ताफळं नेपाळी पंतप्रधानांनी उधळल्यानंतर आता तथागत गौतम बुद्धांवरनं वाद निर्माण झालाय. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गौतम बुद्ध भारताचे होते असं विधान केलं होतं, त्यावर नेपाळनं तीव्र आक्षेप नोंदवले. हू आर द टू ग्रेटेस्ट इंडियन्स एवर दॅट यू कॅन रिमेंबर? आय वुड से वन इज गौतम बुद्ध अँड द अदर इज महात्मा गांधी. गौतम बुद्ध तत्कालीन भारतात जन्मले होते खरं तर अशा आशयाचं विधान एस जयशंकर यांनी केलं होतं, पण गौतम बुद्ध नेपाळीच असल्याचा दावा करत नेपाळनं हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला. रामाचा जन्म हा नेपाळमध्ये झालेला आहे किंवा राम जन्मभूमी ही नेपाळमध्ये आहे याचा वाद केला. आणि आता दुसरा जो वाद आहे तो वाद म्हणजे गौतम बुद्ध जे आहे ते लुंबिनी हा नेपाळचा आहे. जगभर सर्वांना माहिती आहे की गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमध्ये आहे आणि त्याचं चीनच्या एका बॅकडोर डिप्लोमॅसीने नेपाळ भारताविरुद्ध अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन जागतिक पातळीवर आपलं जे स्थान आहे अधिक बळकट करण्याचं काम करत आहे. खरं तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं हे स्पष्ट केलंय की गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला होता जे आत्ताच्या नेपाळमध्ये आहे. गौतम बुद्धांच्या काळात नेपाळ देश म्हणून अस्तित्वातच नव्हता हे साऱ्या जगाला माहिती आहे. तरीही भारताचं काहीतरी खुसपट काढण्यासाठीच नेपाळनं भारतीय परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानावरनं राजकारण सुरू केलंय. आधी नेपाळनं प्रभू श्रीरामांवर दावा सांगितला आणि आता तथागत बुद्धांवरनं नेपाळ राजकारण करतंय. भारतीय अस्मितेशी संबंधित दोन प्रतीकांना ठेच पोहोचवण्याचा नेपाळचा उद्देश यातनं स्पष्टपणे दिसून येतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वर्षानुवर्ष चर्चेत असलेल्या पुणे ते नाशिक या रेल्वे मार्गाला राज्य सरकारनं प्राधान्य दिलंय. तसंच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही देण्यात पुणे नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यावर या दोन शहरांमधील अंतर 2 तासांपेक्षा कमी वेळेत गाठता येईल. पुणे नाशिक वेगवान रेल्वे प्रकल्प हा पुणे, नाशिक आणि नगर या 3 जिल्ह्यातनं जाणार आहे. मुंबई पुणे नाशिक हा त्रिकोणी पट्टा अधिक विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुणे ते नाशिक हा दळणवळणाच्या दृष्टीनं विकसित झालेला नाहीये, त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकल्पाला प्राधान्य दिलंय. कोणतेही अडथळे न आल्यास 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो अशी हमी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. UGC अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करून सर्व विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा आयोजित करण्यास सांगितलं होतं. UGC या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी आता 14 ऑगस्टला होणार आहे. UGC सुप्रीम कोर्टाकडे उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतली आहे. या आधीच्या सुनावणीत कोणत्या आधारावर राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या तसा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलाय. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत काय होणार याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या मुद्द्यांवरनं महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी परीक्षांसाठी आग्रही आहेत. तर केंद्रीय अनुदान आयोगानंही UGC सप्टेंबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिलेत.